प्रेमासाठी काही पण करायला तयार आहे असे म्हणणारे अनेक प्रेमवीर असतात. अशाच एका प्रेमवीराने आपल्या प्रेमात भागीदारी बनू पाहणाऱ्याचे डोके धडापासून वेगळे करत अतिशय क्रूरतेने त्याचा काटा काढला, पण त्याचे प्रेम त्याला मिळाले नाही. या घटनेला 24 तासही उलटले नाहीत तोवर लग्नाच्या बेडी ऐवजी तुलीस पोलिसांच्या बेड्या त्याच्या हातात पडल्या. काल विरार मांडवेल पाडा कारगिल नगर येथील परिसरात खदान रोडच्या बाजूला एका नाल्यात युवकाचा मृतदेह कापलेल्या अवस्थेत आढळून आला होता. युवकाचे मुंडके जंगल परिसरात झाडाझुडपात आणि धड वेगळे करून फेकले होते. सदर मृतदेहाची ओळख पटली सुद्धा होती. मयत विकास रामचंद्र बहुदाणे वय वर्ष 19 हा सातारा कुड येथे रहिवासी याच्या हत्येचा उलगड्या अवघ्या 24 तासात तुलीस पोलिसांनी लावला असून सदर घटना प्रेम प्रकरणातून घडली आहे. नाळेश्वर नगर ते वलेपाडा याच्या दरम्यानचा एक निर्जन परिसर आहे. त्या परिसरामध्ये आम्हाला एक धड मिळालं होतं ज्याचं मुंडी कापलेली होती आणि त्या ठिकाणी शोध घेतला असता त्याच्या बाजूला एका ओढ्यामध्ये एका सॅकमध्ये त्या धडाचं जे मुंडकं होतं ते आम्हाला ते सॅकमध्ये मिळालं आणि तिथं प्राप्त जे डॉक्युमेंट्स होते किंवा पुरावे होते त्याच्या आधारे आम्ही त्या मैताची ओळख पटवलेली आहे. मैताचं नाव विकास रामचंद्र बावधने असं आम्हाला निष्पन्न झालं आणि त्या ठिकाणी प्राप्त पुराव्याचा आम्ही पाठलाग केला असता आणि आम्ही पथक तयार करून सदर खुनाचा जे तपास केला असता 24 तासामध्ये आम्ही आरोपीचा शोध घेतलेला आहे आणि आम्ही त्याला आरोपीला कराड साताऱ्यातून अटक केलेली आहे. सर, यामध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की आरोपी आणि मयत हे दोघं सातारा जिल्ह्यामध्ये राहणारे आहेत आणि या दोघांचं एका मुलीवर प्रेम होतं आणि दोघं एकाच मुलीवर प्रेम करत असल्यामुळे त्यांनी आरोपीने मयताचा रागातून खून केलेला आहे. सर, एकंदरीत याच्यामध्ये जो आरोपी आहे आरोपीनी मयताला फोन करून नालासोपर्यंत बोलवलेला आहे आणि फोन करून या ठिकाणी त्याला बोलवून त्याचा विश्वासघाताने एका धारदार हत्याराने त्याचा खून केलेला आहे. याचा तपास आमचे तुळींचे पोलीस निरीक्षक लेंगरे करत आहेत आणि तपासकामी आम्ही जे पथक तयार केलं होतं त्याच्यामध्ये गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनी सानपाने त्यांची टीम आणि तुळींचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॅनियल बेन यांनी अतिशय अथक प्रयत्न करून 24 तासामध्ये आरोपीला अटक केलेली आहे आणि हा खुनाचा छडा लावलेला आहे.